वेलकम टू यूट्यूब मेड सिंपल चैनल रैपिड रिविजन सीरीज जे अपन चालू घड़ामोड़ी सुरू के लिए ज्यादा फक्त संभाव्य करंट अफेयर्स कि चालू घड़ामोड़ अपन बगना आहोत एम पी सी 2022 ज्यादा परीक्षा है राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आ गट क पूर्वपरीक्षा यहाँ उपयोगी आना है। तो आज का जो टॉपिक है टॉप 5 व्यक्तिभेद म्हणजे पर्सन्स जे 5 ते आपण घेणार आहोत राईट। त्यातली पहिली पर्सनॅलिटी आहे बघा डियागो मॅराडोना। डियागो मॅराडोना अर्जेंटिनाचे फेमस फुटबॉल प्लेयर होते। काही कॉन्ट्रॉवर्सी त्यांच्या लाईफमधल्या त्यामुळे खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी यावरसाठी। त्यांनी ज्या क्लब्सकडून खेळले आता फुटबॉलमध्ये कसं असतं युजली क्लब्स असतात त्या क्लबकडून प्लेयर खेळत असतात जसं तुम्ही बार्सिलोना ऐकलं असेल तर तसे क्लब्स असतात। त्याच्यामध्ये त्यांनी बोका ज्युनियर्स नावाचा एक क्लब होता बार्सिलोनाकडून त्यांनी खेळलं होतं। नेपोली नावाचा एक क्लब होता त्यानंतर सेविला नावाचा एक क्लब होता आणि नेबेल्स बॉईज अशा विविध प्रकारच्या क्लब्सकडून त्यांनी खेळलेलं होतं। आणि हे मॅराडोना एक असे व्यक्ती होते की ज्यांना क्लब ट्रान्सफर फी जी आहे तर ती फर्स्ट पर्सन होता की ज्याला 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता एवढी। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आय पी एल आहे तर आय पी एलमध्ये काय होतं की धोनीला मुंबई इंडियन्सनं घेतलं किंवा धोनीला पुण्यानं घेतलं किंवा धोनीला चेन्नईने घेतलं तर त्या क्लबमध्ये काय असतं ट्रान्सफर फी द्यावी लागते। तर हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे 2 यांना एवढी भयानक ट्रान्सफर फी मिळालेली आहे करताना म्हणजे ट्रान्सफर या क्लबकडून दुसऱ्या क्लबकडे राईट। त्याच्यानंतर ते अर्जेंटिनाचे मिडफिल्डर होते। मिडफिल्डर म्हणजे जी पोझिशन असते जसं रोनाल्डो हा स्ट्रायकर आहे तर हा काय होता मिडफिल्डर होता आणि त्यांचे 91 आहेत इंटरनॅशनल लेवलला क्लब्सकडून नाही इंटरनॅशनल लेवलला 34 मॅचमध्ये हे खूप चांगले स्कोर आहेत 91 34 मॅचेसमध्ये। आणि आपण मागेही बघितलं सुनील छत्रीचे 76 गोल झाले होते 74 मेसीचे आहेत आणि 103 CR म्हणजेच क्रिस्टियानो रोनाल्डोचे जे ॲक्टिव्ह आहेत त्यांचे त्यांचे 91। त्याच्यानंतर त्यांचं टोपन नाव काय होतं एल पाईब डे ओरो म्हणजे त्याला गोल्डन बॉय म्हणायचे त्यांना गोल्डन बॉय हे लक्षात ठेवा गोल्डन बॉय ही पदवी होती त्यांची टोपन नाव। वर्ल्ड कप 4 वर्ल्ड कप खेळले ते अर्जेंटिनासाठी 1982 1986 1990 आणि 1994 हा 86 जो होता त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता आणि थोडी कॉन्ट्रावर्सी होती बघू आपण काय कॉन्ट्रावर्सी होती। तर 1986 जो फायनल झाला होता अर्जेंटिना वर्सेस जर्मनी जर्मनी होती त्यावेळेस वेस्ट जर्मनी जर्मनी वर्सेस अर्जेंटिना मॅच झाला होता आणि त्यांना गोल्डन बॉल अवॉर्ड पण मिळाला होता या फायनलसाठीचा। आणि ही कॉन्ट्रावर्सी फायनलची नाही आहे कॉन्ट्रावर्सी आहे सेमीफायनल मॅचची। सेमीफायनलचा मॅच चालू होता इंग्लंड वर्सेस अर्जेंटिना आणि काय झालं की त्यांच्या हाताला लागून बॉल गोलमध्ये गेला आणि अंपायरनं त्याला गोल डिक्लेअर केलं तेव्हापासून त्यांना हँड ऑफ गॉड म्हणतात। म्हणजे फुटबॉलमध्ये हात लागला तर ती पेनल्टी असते पण यांचा हात लागून पण ती पेनल्टी झाली नाही आणि तो गोल दिला गेला म्हणून यांना म्हटलं होतं की हँड ऑफ गॉड। तर तुम्ही यूट्यूबवर तो व्हिडिओ पण बघू शकता 1-2-3 मिनिटाचा असेल तो व्हिडिओ बघा हँड ऑफ गॉड खूप फेमस कॉन्ट्रावर्सी आहे त्याच्यामुळे ही पर्सनॅलिटी खूप फेमस आहे। आणि नंतर काय केलं त्यांनी 2005 वगैरे काय म्हटले की मी मुद्दामच हात लावला होता नंतर डिक्लेअर केलं स्वतःच की मी मुद्दाम हात लावला होता त्यामुळे आणखीच कॉन्ट्रावर्शियल झालं ते हँड ऑफ गॉड राईट। आणि 20th सेंचुरीचा प्लेयर्स आहे की फिफाचा एक अवॉर्ड असतो फिफा प्लेयर ऑफ द सेंचुरी तर हा त्यांना ब्राझीलचे जे पेले आहेत त्यांच्यासोबत म्हणजे 20th सेंचुरीमध्ये 2 पर्सनना दिला गेला त्यात एक आहेत डियागो मॅराडोना आणि दुसरे ब्राझीलचे पेले तर त्यांना हा फिफा प्लेअर ऑफ द सेंचुरी अवॉर्ड मिळालेला आहे। 2008 अर्जेंटिनाचे कोच पण होते ते। तर अशा प्रकारे ही पर्सनॅलिटी आहे खूप फेमस आहे आणि तुम्ही बघितलं असेल पर्सनल पण खूप कॉन्ट्रावर्सी आहे त्यांच्या लाईफ बदलल्याच्याबद्दल पण हे हँड ऑफ गॉड जी आहे तर ही इंग्लंड वर्सेस अर्जेंटिना मॅच होती सेमीफायनलची 1986 आणि त्यांनी हँड ऑफ गॉड झालं की त्याच्यानंतर 4 परत एक गोल केला होता राईट त्यामुळं इंग्लंडला सहज हरवलं अर्जेंटिनाने आणि ती फेमस कॉन्ट्रावर्सी झाली हँड ऑफ गॉड राईट। त्याच्यानंतर दुसरी पर्सनॅलिटी जी आजची आहे ती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे राईट हे पण खूप महाराष्ट्रातलं प्रसिद्ध कॉन्ट्रावर्शियल सगळ्याच प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे हे पण फार महत्त्वाचं आहे। त्यांचं एक राजा शिव छत्रपती नावाचं लेखक होते ते या पुस्तकाचे हे फार फेमस आहे। त्याच्यानंतर जानता राजा बऱ्याच लोकांनी नाटक बघितलं असेल त्याचे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही पण असते आणि त्यांनी संकलन केलेले संकल्प कशाचे आहेत शिवसृष्टीचे ही त्यांची कल्पना आहे शिवसृष्टी। शिव छत्रपतींवरील पहिले पुस्तक त्यांचं कोणतं आहे तर
जळत्या ठिणग्या नावाचं पुस्तक आहे. त्यांचा पहिला प्रयोग झाला जाणता राजाचा, तो इम्पॉर्टंट आहे. 14 एप्रिल काय आपण बघितलं होतं, 14 एप्रिल 1984 त्यांचा पहिला प्रयोग झाला. 14 एप्रिलला आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, वॅक्सिनचा वॅक्सिनेशनला प्रमोट करण्यासाठी 4 दिवसांचं एक काय म्हणतात त्याला अवेअरनेस केला होता. आणि 4 एप्रिल 4 दिवसांचा होता बघा तो, आपण त्या मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर 11 ते 14 एप्रिलमध्ये 4 दिवस वॅक्सिनेशन प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंटनं डिक्लेअर. त्याच्यानंतर पुरस्कार यांना कुठले कुठले मिळाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला 2015 थोडी कॉन्ट्रावर्सी झाली होती. गार्डियनचा गिरीप्रेमी जीवन गौरव 2016 मिळाला. पुण्यभूषण मिळाला. त्याच्यानंतर कालिदास सन्मान, कालिदास सन्मान हा मध्य प्रदेश गव्हर्नमेंटचा आहे, 2007-08 मिळाला त्यांना. पद्मविभूषण मिळाला 2019 यांना. जास्त कॉन्ट्रावर्सी झाली पद्मविभूषण जेव्हा त्यांना दिला तेव्हा. आणि त्यांना डीलिट मिळाली होती डी वाय पाटील युनिव्हर्सिटीची, राईट. साहित्य संपदा, तर हे फार विचारू शकते बघा, MPSC देते काय काय लिहिलं काय नाही, जस्ट नाव लक्षात राहू द्या, एवढे लक्षात ठेवणं फार अवघड आहे. आग्रा, कलावंतीचा सज्जा, जाणता राजा नाटक आहे त्यांचं हे. पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदरचा सरकारवाडा, पुरंदऱ्याची नौबत, प्रतापगड, फुलवंती, फुलवंती पण एक नाटक आहे, जाणता राजा पण नाटक आहे. महाराज, मुजऱ्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती, लाल महल, सिलंगनाचं सोनं, सेलारखिंड, सेलारखिंडबद्दल बघूया आपण पुढे आता. सेलारखिंड, सावित्री, सिंहगड, बेलभंडारा, बेलभंडारा काय त्यांचं आत्मचरित्र आहे, सचित्र म्हणजे चित्रांनी तयार केलेलं चरित्र आहे. कुणी, डॉक्टर सागर देशपांडे यांनी लिहिलेलं आहे, डॉक्टर सागर देशपांडे. बेलभंडारा नाव लक्षात ठेवा. कार्य बघा त्यांचे काय काय आहेत. दादर नगर हवेली मुक्तिसंग्रामामध्ये बाबासाहेब पुरंदरांनी सुधीर फडकेंसोबत काम केलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्यावर मूव्ही, मी तुम्हाला जे मागायला सांगितलं शेलारखिंड, त्यांनी जी लिहिलेली कादंबरी आहे या कादंबरीवर आधारित सर्जा नावाचा मूव्ही आहे बघा, मराठी मूव्ही, खूप फेमस मूव्ही आहे, बघितला असेल कदाचित काही लोकांनी सर्जा. त्याच्यामध्ये लीड ॲक्टर होते रमेश देव आणि ॲक्ट्रेस होती पूजा पवार, राईट. तर हे होतं बाबासाहेब पुरंदरेंबद्दल. आता पुढची जी पर्सनॅलिटी आहे ती सुंदरलाल बहुगणा, MPSC मेन्स 2020 ला याच्यावर एक प्रश्न विचारून घेतला आहे त्यांनी, राईट. ज्येष्ठ पर्यावरणवादी होते, गांधीवादी विचार करते होते, म्हणजे नॉन व्हायलेन्स आणि पीस. 1973 गौरदेवीसोबत त्यांनी काय केलं होतं, चिपको मुवमेंट सुरू केली होती. चिपको मुवमेंटमुळे ते खूप फेमस आहेत. त्यांना काय म्हणायचे, हिमालयाचे रक्षक पण म्हणायचे. 5000 किलोमीटरची पदयात्रा काढली होती हिमालयाची त्यांनी. तिहरी डॅम प्रोजेक्टला त्यांनी प्रोटेस्ट केला होता की इथं डॅम करू नका, एन्व्हायरमेंटला धोका होतोय, तिहरी डॅम प्रोटेस्ट. त्याच्यानंतर त्यांचं घोषवाक्य काय होतं, इकॉलॉजी इज परमनंट इकॉनॉमी, म्हणजे इकॉलॉजीला इकॉनॉमीशी कनेक्ट करणारे ते मला वाटतं भारतातले जवळपास पहिलेच व्यक्ती असतील, इकॉलॉजी विथ इकॉनॉमी. कार्य बघा त्यांचे काय काय आहेत. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध म्हणजे अनटचेबिलिटी जे आहे, अनटचेबिलिटी तर पहिला लढा त्यांनी सुरू केला. त्याच्यानंतर दारूविरुद्धी कार्य त्यांनी दुसरं केलं, म्हणजे दारू अँटी लिकर 1965-70 हे पण त्यांचं खूप महत्त्वाचं कार्य आहे. आपल्याला फक्त चिपको मुवमेंटच माहीत असते. अवॉर्ड्स बघा आता त्यांना कुठले कुठले मिळाले. पद्मश्री मिळाला 1981 तो त्यांनी नाकारला. का नाकारला, कारण त्यांनी तेहरी डॅम नको असं म्हटलं पण गव्हर्नमेंटनं त्यांचं काही ऐकलं नाही म्हणून त्यांनी पद्मश्री हा नाकारला. त्याच्यानंतर जमनलाल बजाज अवॉर्ड त्यांना मिळाला 1986. राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड मिळाला 1987. त्यानंतर IIT रूरकीनं त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली 1989 आणि त्यांना पद्मविभूषण मिळाला 2009. हा काय त्यांनी रिजेक्ट केला नाही, फक्त पद्मश्री रिजेक्ट केला कारण तेव्हा टेरी दॅमबद्दल त्यांना प्रचंड राग आलेला होता गव्हर्नमेंटचा. त्यांची पुस्तकं बघा आता, सगळे एन्व्हायरमेंट रिलेटेडच आहे जवळपास. इंडियाज एन्व्हायरमेंट मिथ अँड रियालिटी, एन्व्हायरमेंटल क्रायसिस अँड ह्युमन्स ॲट रिस्क, भूप्रयोग में बुनियादी परिवर्तन की ओर, भूप्रयोग 4, धरती की पुकार, हे त्यांचं पुस्तक आहे. चिपको मुवमेंटबद्दल थोडंसं बघून घेऊ आपण.
1973 ची एम पी सीने ऑलरेडी याच्यावर खूप सारे प्रश्न विचारून झालेत. 1973 ची मुवमेंट आहे, चामोली उत्तराखंडमधला डिस्ट्रिक्ट आहे, तिथे ही सुरू झाली होती. काय होतं, अलकनंदा फॉरेस्ट रिझर्व जे आहे तिथं गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, एक प्रायव्हेट स्पोर्ट्सची कंपनी होती आणि त्या स्पोर्ट्स इक्विपमेंट्स बनवण्यासाठी त्या कंपनीला म्हटलं की तुम्ही इथले झाडं तोडून त्याचे साहित्य बनवू शकता खेळाचे, राईट. मग याला प्रोटेस्ट करण्यासाठी बहुलाल आपले बहुगुणा जे आहेत, सुंदरलाल बहुगुणा, गौरादेवी आणि बाकीच्यांनी मग हा प्रोटेस्ट सुरू केला. मग तो चामोली डिस्ट्रिक्टमधला चिपको मुवमेंट. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट्स आणि काही लिडर्स कोण कोण होते, गौरादेवी हे फार फेमस नाव आहे, सुदेशा देवी लक्षात ठेवा, बचनी देवी हे पण लक्षात ठेवा, चंदी प्रसाद भट्ट, सुंदरलाल बहुगुणा. आता चंदी प्रसाद भट्ट आणि गौरी देवी हे एम पी एस सी 2020 मेन्सला विचारून झालं आहे त्यांनी चिपको मुवमेंटबद्दलचे, राईट. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स, आता याच्याबद्दल थोडंसं बघून घेऊ आपण, फार जास्त महत्त्वाचं नाही आहे, पण जर हुकून चुकून जोड्या लावामध्ये विचारलं एम पी एस सीने तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. सगळ्यात पहिली बघा एन्व्हायरमेंट रिलेटेड बिष्णोई मुवमेंट, मी तो म्हणतो जगातली पहिली मुवमेंट असेल बिष्णोई मुवमेंट, खेजडी मारवाड प्रदेश राजस्थानमध्ये झाली होती 1700 ते 1730 काळात. बघा त्यावेळेस कोणाला एन्व्हायरमेंटचं ई पण माहीत नसेल, त्या काळात बिष्णोई मुवमेंट झाली होती, त्याचे लीडर होते अमृता देवी. तर अमृता देवी नावानं अवॉर्ड पण सुरू केलेले आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड, तर तुमच्या लक्षात येईल अमृता देवी ज्या होत्या, दिस इज द फर्स्ट एन्व्हायरमेंटलिस्ट एव्हर इन द वर्ल्ड असं म्हणायला काहीच हरकत नाही, बिष्णोई मुवमेंट. त्याच्यानंतर चिपको मुवमेंट आत्ताच बघितली 1973 ची उत्तराखंड. मग कदाचित ही जी चिपको मुवमेंट आहे हिने इन्स्पिरेशन बिष्णोई मुवमेंटकडूनच घेतली असावी, राईट. त्याच्यामध्ये सुंदरलाल बहुगुणा आत्ताच बघितलं आपण, चंदी प्रसाद भट्ट, गौरी देवी गौरादेवी, राईट. तर हे पर्सनॅलिटी फार महत्त्वाचे आहेत. तिसरा सायलंट व्हॅली प्रोजेक्ट, सायलंट व्हॅली कुठे आहे, सायलंट व्हॅली नॅशनल पार्क केरला लक्षात ठेवा. 1978 कुंतीपूजा रिव्हरवर हा सायलंट व्हॅली प्रोजेक्ट चालू झाला होता आणि प्रोजेक्टच्या अगेन्स्ट लोकांनी तिथे जंगलचा ऱ्हास होतो जंगलाचा म्हणून प्रोटेस्ट सुरू केला होता. त्याच्यानंतर जंगल सत्याग्रह, जंगल नावाने सत्याग्रह 1982 कुठे सिंगभूम बिहारमध्ये सुरू झाला होता. त्याच्यानंतर अप्पिको मुवमेंट, अप्पिको म्हणजेच काय कर्नाटका साऊथमधले 1983 ची अप्पिको मुवमेंट, याचे लीडर लक्ष्मी नरसिंह हे लक्षात ठेवा नाव, जर जोड्याला विचारलं चुकून चुकून अप्पिको मुवमेंट लक्ष्मी नरसिंह, जंगल सत्याग्रह सिंगभूम तिथले लोकलच होते कोणीतरी, आणि सायलेंट व्हॅली प्रोजेक्टमध्ये सुमया कुमारी हे नाव लक्षात ठेवा, सायलेंट व्हॅलीमध्ये सुमया कुमारी आणि अप्पिको मुवमेंट लक्ष्मी नरसिंह. त्याच्यानंतर तेहरी डॅम प्रोटेस्ट आत्ताच बघितलं आपण प्रोजेक्ट विरुद्ध 1980-90 केला होता उत्तराखंडमधलाच आहे हा, सुंदरलाल बहुगुणावाचं हेड आणि वीरा दत्त सकलानी हे दुसरे असोसिएट पर्सन होते ज्यांनी यांच्यासोबत काम केलं होतं, वीरा दत्त सकलानी. त्याच्यानंतर नर्मदा बचाव आंदोलन सगळ्यांनाच माहिती आहे, 1980 सुरू होतं हे, तर हे होतं गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र, फेमस पर्सनॅलिटी मेधा पाटकर ज्या होत्या, अरुंधती रॉय त्याच्यामध्ये मेन पार्टिसिपंट, सुंदरलाल बहुगुणांचं इथे पण पार्टिसिपेशन आहे हे लक्षात ठेवा, नर्मदा बचाव आंदोलन. त्यानंतर बाबा आमटे सगळ्यांनाच माहीत असेल कदाचित, नर्मदा बचाव आंदोलन 1980, राईट. आता जी आपली चौथी पर्सनॅलिटी आहे ती आहे मिल्खा सिंग, भाग मिल्खा भाग सगळ्यांनीच बघितला असेल जवळपास, खूप छान मूव्ह आहे, नसेल बघितला तर 2-2.5 तास आत्ता पण तुम्ही देऊ शकता, बघा इन्स्पिरेशनल मूव्ही आहे, काही हरकत नाही. आता बघितलं तर जर हुकून चुकून याच्यावरच प्रश्न आला आणि त्यातून काही लिंक मिळाली तर नक्कीच 2 मार्क मिळतील, राईट. तर यांना काय म्हणायचे, फ्लाइंग सिख म्हणायचे, राईट. कशामुळे फ्लाइंग सिख म्हणायचे, लाहोर पाकिस्तानला एक मॅच ठेवला होता इंडिया आणि पाकिस्तानमध्ये, तर अब्दुल खालिद जो पाकिस्तानचा फेमस रनर होता तर त्याला यांनी हरवलं होतं मिल्खा सिंगाने, म्हणून पाकिस्तानचे प्रेसिडेंट त्या काळचे अयुब खान जे आहेत त्यांनी म्हटलं होतं यांना फ्लाइंग सिख, राईट. यांनी पार्टिसिपेशन कुठं कुठं केलं होतं, मेलबर्न ऑलिम्पिक होती 1956 ची, रोम ऑलिम्पिक्स 1960, टोकियो ऑलिम्पिक्स 1964, तीन वर्ल्ड कप सॉरी ऑलिम्पिक्समध्ये यांनी पार्टिसिपेशन केलं होतं भारताचं प्रतिनिधित्व. सर्व्हिसमध्ये काय होते, आर्मी जॉईन केली होती आणि रिटायर काय म्हणून झाले, कॅप्टन म्हणून रिटायर झाले होते 1951 त्यांनी सर्व्हिस जॉईन केली होती. ऑटोबायोग्राफी काय आहे त्यांची, द रेस ऑफ माय लाईफ, रेस म्हणलं की मिल्खा सिंग लक्षात येतं लगेच. अवॉर्ड्स कुठले कुठले मिळाले, पद्मश्री मिळाला 1959, अर्जुन अवॉर्ड मिळाला 2001, तो त्यांनी नाकारला, ही बघा कॉन्ट्रॉवर्सी थोडी लक्षात ठेवा. अर्जुन अवॉर्ड 2001 मिळाला आणि त्यांनी नाकारला, याचं कारण काय होतं माहिती आहे का, त्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही फक्त नावापुरते अवॉर्ड देता, तुमचा म्हणजे इनजस्टिस आहे तो, माझं जे कार्य आहे त्या कार्यासाठी इनजस्टिस आहे
आणि मी किती चांगलं काम केलं आहे त्यासाठी तुम्ही अर्जुन अवॉर्ड देता, आणि बाकीचे लोक आहेत ज्यांनी एवढं चांगलं काम केलेलंही नसेल कदाचित त्यांनाही तुम्ही अर्जुन अवॉर्ड दिला आणि मला तुम्ही त्यांच्या पंक्तीत नेऊन ठेवलेलं आहे म्हणून त्यांनी हा नाकारला. आणि त्यांचं म्हणणं आहे गव्हर्नमेंट काही नाही उपकार केल्यासारखं करतं अवॉर्ड देऊन म्हणून त्यांनी नाकारला होता. आणि त्यांचा कार्याचा गुणगौरव एवढा उशिरा करायची काय गरज होती असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी नाकारला होता. आणि त्यांनी बऱ्याच म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. रोम ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी काय केलं होतं चौथ्या स्थानावर आले होते ते आणि त्यांचं 0.1 सेकंदानं ब्रॉन्झ मेडल हुकलं होतं. तिसरे आले असते तर ब्रॉन्झ मेडल मिळालं असतं पण ते 0.1 सेकंदानं मिस झालं तर तुम्हाला मूवीमध्ये कळेलच. आणि ही वॉज द फर्स्ट पर्सन टू एंटर ऑलिम्पिक्स फायनल इन ॲथलेटिक्स कॅटेगरी. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्स कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअली फायनलला जाणारे ते पहिली व्यक्तिमत्व होते. फर्स्ट टू विन ज्यांनी एशियन गेम्स जे आहेत आसियाड किंवा एशियन गेम्स त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि कॉमनवेल्थमध्ये पण गोल्ड मेडल मिळवलं आणि भरपूर गोल्ड मेडल मिळवले एक नाही. त्यांच्यावरचा मूवी भाग मिल्का भाग, डायरेक्टर आहेत राकेश मेहरा आणि ॲक्टर फरहान अख्तर. राईट, फेमस डायलॉग तुम्हाला तर सगळ्यांना माहीत असतील कदाचित. मेडल्स कुठले कुठले मिळाले आता ते बघू. कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडल मिळालं त्यांना कार्डिफला झालं ते कार्डिफला 1958 त्यांना गोल्ड मेडल मिळालं ते 200 मीटरमध्ये मिळालं होतं. नंतर एशियन गेम्स जे आहेत एशियाड गेम्स त्याच्यामध्ये बघा गोल्ड टोकियोला 1958 हे 200 मीटरमध्ये आणि परत गोल्ड मिळालं टोकियोला सेम 400 मीटरमध्ये. म्हणजे एकाच एशियन गेम्समध्ये त्यांना दोनदा 200 मीटरमध्ये आणि 400 मीटरमध्ये. सेम बघा जकार्तामध्ये पण 62 400 मीटरमध्ये आणि हे रिले 400 रिले, 1 400 इंडिव्हिज्युअल आणि 400 रिले दोघांमध्ये गोल्ड मेडल. नॅशनल लेवलला कुठे कुठे मिळालेत, दोन ठिकाणी गोल्ड मिळाले कटकलाच बघा 200 मध्ये 400 मध्ये. रौप्य कुठे मिळालं, कलकत्त्याला झालं होतं 1964 400 मध्ये नॅशनल गेम्स. राईट, त्यांच्या ज्या वाईफ आहेत पत्नी त्यांचं नाव निर्मला कौर सैनी ज्या इंडियन फिमेल हॉलीबॉलचे कॅप्टन होत्या एवढं लक्षात ठेवा. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आणखी द फ्लाइंग बर्ड ऑफ एशिया कोणाला म्हणायचे हे मिल्का सिंगला म्हणत नव्हते, हे म्हणायचे अब्दुल खालिद पाकिस्तानचा जो रनर होता आणि याला कोणी नाव दिलं होतं हे द फ्लाइंग बर्ड ऑफ एशिया जवाहरलाल नेहरूंनी दिलं होतं 1954 मनिलाला हे झाले होते एशियन गेम्स त्याच्यामध्ये यांनी खूप फास्ट रनिंग केली होती त्याच्यामुळे त्यांना नाव दिलं होतं. 54 तेव्हा काय मिल्का सिंग यांच्यासोबत नव्हते. त्याच्यानंतर मग फ्लाइंग सिख अयुब खाननी दिलं होतं. राईट, आता लास्ट पर्सनॅलिटी आजची जी आहे दिलीप कुमार आणि माझे एक मित्र आहेत त्यांनी म्हटले की यावर्षी एम पी एस सी याच्यावर एक प्रश्न विचारेल बघूया आपण. जर एम पी एस सीनं प्रश्न विचारला तर मी त्यांचं नाव सांगेल. यांचं खरं नाव होतं मोहम्मद युसुफ खान. राईट, दिलीप कुमारांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान. द फर्स्ट पिक्चर जो आला तो आला ज्वार भाटा 1944 आला ज्वार भाटा. शेवटचा पिक्चर कधी होता 1998 किला. यांना काय काय म्हणून ओळखायचे, ट्रॅजेडी किंग, द फर्स्ट खान, फर्स्ट खान म्हणायचे किंवा ट्रॅजेडी किंग पण म्हणायचे. आता फेमस मूवीज कदाचित कोणाला कळेल फर्स्ट खान कसं काय बाबा दिलीप कुमार नाव तर वेगळं वाटते पण यांचं खरं नाव जे होतं मोहम्मद युसुफ खान. फेमस मूवीज किती आहेत, खूप सारे आहेत पण लक्षात ठेवण्यासारखे मुघले आजम, नया दौर, देवदास बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल, मेला आत्ताचा मेला नाही हा जुना मेला आहे, अंदाज हा पण जुना अंदाज आहे, आझाद, पैगाम, कोहिनूर, राम और श्याम, आदमी, गौरी, क्रांती, शक्ती, विधाता, कर्मा, कर्मा बघितला असेल खूप लोकांनी, सौदागर तर बऱ्यापैकी लोकांनी बघितला असेल. राईट, त्याच्यानंतर ऑटोबायोग्राफी त्यांचं काय, दिलीप कुमार, द सबस्टन्स अँड द शॅडो, द सबस्टन्स अँड द शॅडो याच्यावर एम पी एस सीनं प्रश्न विचारून झाला वाटतं कंबाईनला का कशाला तरी विचारला होता द सबस्टन्स अँड द शॅडो. राज्यसभेचे मेंबर होते ते 2000 ते 2006 कुणी दिलं केलं होतं त्यांना, इंडियन नॅशनल काँग्रेस INC. आणि विशेष म्हणजे मुंबईचे शरीफ पण होते. आपण हे पंचायतराजमध्ये वाचतो मुंबई शरीफ, ही वॉज मुंबई शरीफ 79 to 82 म्हणजे 79 to 82 मुंबईचे शरीफ होते. आणि त्यांना नाव कोणी दिलं होतं दिलीप कुमार, ते दिलं होतं देविका राणींनी. देविका राणींनी म्हटलं होतं त्यांना दिलीप कुमार. राईट, आणि त्यांच्या बायकोचं नाव सायरा बानू, 1966 लग्न केलं होतं त्यांनी त्यांच्यासोबत. फिल्मफेअर अवॉर्ड्स दाग पिक्चरसाठी मिळाला होता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळाला होता त्यांना. आणि असं एक नाही, त्यांना 7 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले, 7 आणि हा पण एक रेकॉर्ड आहे 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स. राईट, आता हे फार महत्त्वाचं आहे. अवॉर्ड्स कुठले कुठले मिळाले, पद्मभूषण 91
दादासाहेब फाळके चित्रपटातला सगळ्यात मोठा 1994 NTR नॅशनल अवॉर्ड आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचा 1997 निशान ए इम्तियाज हे फार महत्त्वाचं आहे निशान ए इम्तियाज 1998 का दिला आहे हा पाकिस्तानचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे पाकिस्तानचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड 1998 दिला आहे लक्षात ठेवा भारत पाकिस्तान युद्ध झालेलं होतं अशा काळामध्ये त्यांनी दिला होता निशान ए इम्तियाज का कारण त्यांचं जे राहतं घर आहे ते आजही पाकिस्तानमध्ये आहे त्यांचं राहतं घर म्हणजे तेव्हा लहान असताना भारत पाकिस्तान होण्याच्या आधी त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते पाकिस्तानमध्ये घर आहे तर पद्मविभूषण पण दिलं त्यांना 2015 त्याच्यानंतर नेहमीसारखा एक बोनस तुम्हाला देतो एक पर्सनॅलिटी डॉक्टर वर्गीस कुरियन मग यांची डेथ 2012 झाली आता तुम्ही असं म्हणणार सर काय डॉक्टर पडले काय 2012 हा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तुम्ही आता विचारताय मला काय वाटतं की यावर्षी यांच्यावर पण एक प्रश्न येऊ शकतो कारण यांचा जन्म जो झाला आहे तो 26 नोव्हेंबर 1921 आणि आता याला होतात 100 वर्ष पूर्ण झाले त्याला यांच्या जन्माला जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांचं वर्गीस कुरियनचं म्हणून त्याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो सिरियन ख्रिश्चन फॅमिलीमध्ये जन्म झालेला आहे 26 नोव्हेंबर 2021 केरळामध्ये यांनी बेसिकली BSc फिजिक्स केलं होतं मद्रासच्या लोयोला कॉलेजमधून नंतर ही वॉज व्हेरी ॲक्टिव्ह स्पोर्ट्स पर्सन किती ABD Villiersारखंच होते ABD Villiers क्रिकेट पण खेळले बॅडमिंटन खेळले बॉक्सिंग खेळले टेनिस पण खेळले